नमस्कार, मी मनीषा भोरसे। जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी। अनैतिक संबंधातून कोथरूड भागातील केळेवाडी वसंतनगर येथे खून करण्यात आला। अनैतिक संबंधाच्या संशयावरून वसंतनगर येथे एका ट्रक ड्रायव्हरचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून करण्यात आला। त्याच्या पत्नी आणि मुलींनाही आरोपीने मारहाण केली आहे। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। राम उर्फ बापू देवकुडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी गणेश मोघे, विजय मोघे, राजू मोघे, नाना मोघे आणि अक्षय मोघे यांची नावे निष्पन्न झाली आहेत। देवकुडे हे कर्वेनगर येथे शिवा मोहकर यांच्या ट्रकवर चालक म्हणून होते। त्यांना दत्ता आणि खंडू हे दोन मुले आणि दोन मुली आहेत। गणेश मोघे याची बायको आणि देवकुडे यांचा मुलगा दत्ता यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा आरोपीने संशय होता। त्यावरून देवकुडे आणि मोघे यांच्यात नेहमी वादविवाद सुरू होते, त्यामुळे दत्ता नातेवाईकांकडून निघून गेला होता। आज बुधवारी सकाळी 10 सुमारास देवकुडे हे वसंतनगर येथील शंकराच्या मंदिराजवळ बसले असता त्यांची पत्नी आणि मुली ही देखील तिथे उभ्या होत्या। त्यावेळी आरोपींनी त्यांच्या पत्नीचा विनयभंग केला आणि मुलींना देखील मारहाण केली। त्यानंतर आरोपींनी बापू देवकुडे यांना वसंतनगर येथील घराजवळ होडत आणले आणि लाथाबुक्याने मारहाण करून त्यात त्यांचा मृत्यू झाला। PSI प्रेम वाघमारे, कोथरूड पोलीस स्टेशन। दिनांक 30/9/2015 रोजी वसंतनगर केळेवाडी या भागामध्ये बापू भगवान देवकुडे यांचा खून करण्यात आला अनैतिक संबंधातून। त्यामध्ये 5 आरोपी आहेत, 4 आरोपी अटक केलेले आहेत, 1 अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास API मोरे साहेब करत आहेत। ॲस्ट्रोसॅटची माहिती देणाऱ्या पोस्टरचे अनावरण शास्त्रज्ञांच्या हस्ते करण्यात आले। खगोलशास्त्राला समर्पित असलेल्या आणि विश्वाचे सखोल आकलन व्हावे या हेतूने भारताने श्रीहरिकोटाच्या सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून सोडलेल्या ॲस्ट्रोसॅट या अंतराळ वेधशाळेच्या विषयी आयुकाचे माजी संचालक अजित केंभावी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दीपंकर भट्टाचार्य, स्वर्णके घोष, वरुण भालेराव, गुलाब देवांगन, राजू मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला। तसेच यावेळी सर्व शास्त्रज्ञांच्या हस्ते ॲस्ट्रोसॅटबाबत माहिती देणाऱ्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले। ॲस्ट्रोसॅटसाठी आयुकाच्या शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असून येत्या 6 महिन्यानंतर प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे आयुकामध्ये कृष्णविवर, न्यूट्रिन तारे, आकाशगंगा यांचा अभ्यास केला जाणार आहे। आयुकाच्या शास्त्रज्ञ श्याम टंडन यांनी अल्ट्राट्रायड इमॅजिंग टेलिस्कोप तयार करण्यात आला असून तो लवकरच लोकांसमोर सादर करण्यात येणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं। इस्रोने आपले PSLV रॉकेट वापरून ॲस्ट्रोसॅटचं प्रक्षेपण केलं। म्हणजे ॲस्ट्रोसॅट जे 15 वर्ष त्याच्यावरशी बरेच लोक काम करत आहेत, तर ती मल्टीवेव्ह लेंथ सॅटेलाईट आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे क्ष किरण वेध घ्यायचं आणि मग अल्ट्राव्हायलेटमध्ये पण घेता येतो, ऑप्टिकलमध्ये घेता येतो। तर आणि मग हा जो सॅटेलाईट आहे तर आता चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी किंवा अशा बऱ्याच ऑब्झर्वेटरीज आहेत, तर त्याच माळेतला आपण एक समजू शकतो की यातून आपली बरीच प्रगती होणार आहे। कारण एक म्हणजे मल्टीवेवलेंथ मिशन आहे, ह्याच्यावरती 5 दुर्बिणी आहेत निर्णया तऱ्याच्या, त्यातल्या 4 दुर्बिणी एका वेळेला एकाच दिशेत बघू शकतात आणि त्याच्यामुळे जे ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस असतात तर त्यांचं एकाच वेळेला ऑब्झर्वेशन होऊ शकतं, वेध घेऊ शकतात। दुसरं म्हणजे अशा स्रोतांचं आपल्याला स्पेक्ट्रम मिळतं आणि तिसरं म्हणजे त्यांचं जे टाईम व्हेरिएशन असतं, म्हणजे त्यांचं जी इंटेन्सिटी कमी जास्त होत असते त्याच्याविषयी पण त्यांना वेध घेता येतो। तर आता ह्याच्यामुळे आपल्याला आपल्या गॅलेक्सीमधले अनेक स्रोत जे ब्लॅक होल्स किंवा न्यूट्रॉन स्टार्स, तर एक्सरे बायनरीज, स्टार फॉर्मिंग रिजन्स वगैरे ह्या सगळ्यांचे आपल्याला वेध घेता येतील। म्हणजे जे ऑब्जेक्ट विच आर एक्सटर्नल टू द गॅलेक्सी त्यांचे पण वेध घेता येतील। आणि आम्हाला वाटतं की या सॅटेलाईटमुळे या ॲस्ट्रोफिजिक्सची बरीच प्रगती होईल। एक मोठा नॅशनल प्रोजेक्ट आहे की जिथं अनेक संस्था याच्यामध्ये जसे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, रामन रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरी, ह्या सगळ्यांचा ह्याच्याशी संबंध आहे आणि आयुकाचं पण याच्यात बरंच योगदान आहे। ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं की इथं 5 इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यात प्रत्येक संस्था
कोणत्या एका इन्स्ट्रुमेंटशी जास्त इतर संस्थेपेक्षा निगडीत आहे, पण त्यात सगळ्यांचा त्यात हातभार लागलेला आहे. तर आयुकामध्ये आता UVIT जी आहे, म्हणजे अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप, तर त्याच्यामध्ये आयुकाचे प्रोफेसर टंडन आहेत. TI म्हणून जे एक इन्स्ट्रुमेंट आहे जेथे TI फार्ममध्ये बनत होतं, त्यात पण आयुकाने बराच भाग घेतलेला आहे, आणि एस्पेशली त्याच्या कॅलिब्रेशनमध्ये. आणि मग सॉफ्टवेअर जे आहे त्याला लागतं, तर प्रोफेसर दीपंकर भट्टाचार्यांनी त्याच्यावरती बरंच काम केलेलं आहे. आणि मग आता लेटली त्याचं प्रपोजल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, म्हणजे ज्याला आता निर्णया लोकांना ही ऑब्झर्वेटरी वापरून त्याचे वेध घ्यायचे असतात, त्याचे प्रपोजल बनवायचे असतात, त्या सॉफ्टवेअर अतिशय कॉम्प्लेक्स असतं. तर तिथं ते आता गुलाबचंद देवांगण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पर्सिस्टंट सिस्टीमबरोबर आम्ही कोलॅबरेशन करून ती सॉफ्टवेअर बनवलेली आहे. आणि CZTIचं जे कॅलिब्रेशन चाललं आहे ते वरून भालेरावचं त्याच्यामध्ये पण मला वाटतं कॉम्प्लिमेंटरी होईल, कारण चीनने आता मानव सोडलेल्या अवकाशात पण आपण अजून ते केलेलं नाही आहे, तर असं थोडंसं पुढे मागे चाललेलं असतं. पण दोघांची स्पर्धा चांगलीच असते आणि आत्तापर्यंत ती स्पर्धा पॉझिटिव्ह राहिलेली आहे. तर आता आपण ॲस्ट्रोसॅट सोडलेलं आहे, चीनकडे तशी वेधशाळा नाही आहे आतापर्यंत, पण असे अनेक म्हणजे स्पेसमधल्या वेधशाळा सोडायचा त्यांचा प्लॅन आहे, पण ते करतील. आणि आता असं पण जरा घडतं आहे की आम्ही चीन आणि भारत मिळून पण ते काही प्रकल्पांवरती काम करणार आहे, कारण आता त्यांचे काही सॅटेलाइट्स आहेत की जिथं आम्ही त्यांना एक इन्स्ट्रुमेंट देऊ शकू, तर असे बरेच निराळे प्लॅन्स असतात. म्हणजे आम्ही आपलं जे रिलेशनशिप असतं ते फ्रेंडली आणि कोलॅबरेटिव्ह असतं, ते ॲडव्हर्सेरियल नसतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. सायरन वाजवून दाखवतील आपल्याला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. हौदातील गणेश मूर्ती वाकड येथील नदी टाकल्याचा प्रकार उघड, महानगरपालिका शासनाने घेतली गंभीर दखल. शहरातील 5 मानाच्या गणपती मंडळांनी आणि बहुसंख्य नागरिकांनी हौदातच गणेशमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. यंदा जवळपास 1,94,194 मूर्ती हौदात विसर्जित करण्यात आल्या. त्या मूर्ती वाघोलीतील खाणीत टाकून त्यांचे खत झाडांसाठी वापरणार असल्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. परंतु सोमवारी मध्यरात्री हौदातील काही मूर्ती ट्रकद्वारे वाकड्यातील उड्डाणपुलावरून नदीत टाकण्यात आल्या. हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली. या प्रकरणी वार्ड अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी माधव देशपांडे यांना 24 तासात कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली आहे. डायमंड पब्लिकेशन पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन अगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या पुस्तके इंटरनेटवर अपलोड करण्याचे प्रमाण वेगाने वाढत चाललं आहे, त्यामुळे ऑनलाईन पुस्तके वाचणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या मुलांना पुस्तके हाताळणे, नवीन पुस्तकांचा वास चिकटलेले पाने, तो स्मृतिकोशात जाणारा आनंद, अशा गोष्टींची ही तरुणाई मुकली आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी व्यक्त केलं. डायमंड पब्लिकेशन पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डायमंड पब्लिकेशनचे दत्तात्रय पास्टे, दया शाळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी आगाशे म्हणाले की नवनवीन तंत्रज्ञानाची कधी भीती वाटते, कारण या गोष्टीमुळे माणसांची बुद्धी वाढली आहे पण संवेदना कमी होत चालली आहे. मेंदू व भावना यामध्ये कोण जिंकणार हा देखील प्रश्न समोर येऊ उभा राहिला आहे.
तसेच पु ल देशपांडे यांचे लिखाण तरुणांना समजत नाही या गोष्टीची खंत वाटते असे यावेळी आगाशे यांनी सांगितलं। शिक्षणाचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि गेले 30 वर्ष पुस्तक विक्री करतो आणि डायमंड पब्लिकेशन 600 पुस्तकांचं जी निवड केलेली आहे त्यामध्ये संदर्भ कोश कोश वाढला आणि इतर विषयांना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या विषयांना लागणारे सगळे संदर्भ ग्रंथ आम्ही सातत्याने प्रकाशन करीत आहोत। त्यासाठी वाचक वर्ग म्हणजे मला प्रश्न पडला की ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन करायला ह्या अयोग्य व्यक्तीनं का बोलवलं लेखक नाही अशा प्रदर्शनाचं उद्घाटन करत उत्तम वाचक माणसांनी केलं पाहिजे आणि आता सर्व प्रकाशनांतर्फे उत्तम वाचक स्पर्धा घ्यायला आणि त्याच्या काही क्रायटेरिया ठरवून की प्रत्येकजण किती वाचतो हे वाचतो त्यातलं पचन किती पडतं आणि एका कामातून ऐकून करून दुसऱ्या कामात जातं तसं डोळ्यात जाऊन कुठून बाहेर पडतं ते कसं बाहेर पडतं याचं ऍक्च्युअली घेतला पाहिजे। माझ्या स्वतःबद्दल विचार करून मी फार कमी वाचतो माझे अशी पण चेक पडली दिवसाला वेळ सगळ्यांना सारखा लागल्या जन्मताना प्रत्येकाला दिलेली आयुर्मर्यादा ही तेवढीच आणि टाटांच्या घरी तेवढीच आहे आणि शेजारच्या झोपडपट्टी ती तेवढीच आहे। आता स्त्रियांची थोडी जास्त आहे पुरुषांची थोडी कमी आहे पण ती वाढत वाढत 40-50-60 आलेली आहे नजीकच्या भविष्यकाळात आणखीन ती वाढणार आहे असं म्हणतात पण हे वय वाढण्याबरोबर कृष्ण जास्त काळ असे येत नाही याची खात्री आहे म्हणजे सर्वच अवयव योग्य तऱ्हेने काम करतील की नाही शोध करत याची काही खात्री नाही। पुस्तकाशी परिचय शाळेत गेल्याच्या नंतर माझा झाला आणखी लवकर आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850-937-373 9850-947-373। समृद्ध जीवन नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। लहान मुले आणि त्यांच्या वैज्ञानिक शोधाबद्दलच्या कुतूहलासाठी गाणारं झाड या म्युझिक अल्बमचे प्रकाशन करण्यात आले। डॉक्टर चंद्रशेखर विभूते यांनी लिहिलेल्या खेळ विज्ञानाचा या बालविज्ञान गीतांचा गाणारं झाड या म्युझिक अल्बममध्ये रूपांतर होत आहे। लहान मुले आणि त्यांच्या वैज्ञानिक शोधाबद्दलचं कुतूहल यात रेखाटण्याचा खूप छान आणि निरागस प्रयत्न केला आहे। यातील गाणी संगीतकार आदी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले असून आजची आघाडीचे गायक गायिका यांचे गाणारे झाड या अल्बममधील गाण्यांचा स्वर लाभले आहेत। स्वतः संगीतकार आदी रामचंद्र आर्य आंबेकर सावणी रवींद्र जितेंद्र अभ्यंकर मंगेश बोरगावकर सुवर्णा राठोड आणि वैभव शिरोडे यांच्या आवाजाने ह्या अल्बममधील गाणी अपीट स्वरूपात गाजणार आहेत। निर्मितीचे धुरा श्री ओंकार विभूते यांनी उचललेले असून लवकरच ही CD प्रसिद्ध करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं आणि याकरिता हा अल्बम रिप्रेझेंट होतोय आणि दुसरी गोष्ट ओंकार हा अशा अल्बम करणाऱ्यांपैकी एक सगळ्यात लहान वयानं निर्माता आहे आणि त्याची इच्छा आहे की आता इथून पुढे लहान मुलांच्या दृष्टीनं या सगळ्या संकल्पनातून अल्बम्स करणे किंवा आणखी काही नवनिर्मिती करणे त्यात काही नाटक असेल जिंगल्स असतील किंवा आणखी काही नाटकले असतील
तो बसू शकेल करू शकेल. तर हा गाणारं झाड, तर हे झाड एक झाड आहे, गाणारे झाड खूप हजारो झाडं होतील आणि गाणारं जंगल अशा नावानं पण आपण शो करू. एवढी विज्ञानाची महती मोठी आहे आणि आता एक सगळ्यांची भट्टी जमून आली की लेखक, संगीतकार आणि प्रोडक्शन टीम हे खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांशी प्रत्येक गोष्ट कॉन्ट्रीब्यूट करतात, शेअर करतात आणि लहान मुलांसाठी ते लहान मुलांसारखंच असावं, फारसं त्यांना काहीतरी ताण नको म्हणून. आरोग्य सेवा आणि सुगावा प्रकाशनातर्फे शब्दांमागे शब्द या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. भाई वैद्यांचे विचार हे तरुणांना प्रेरणादायी ठरणारे आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून तरुणांना एक नवीन दिशा मिळणार आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्यांचे वैचारिक व्यक्तिमत्व समोर येते. एखाद्या विषयावर त्यांचा खोलवर अभ्यास असतो. समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केलं. भाई वैद्यांच्या प्रत्येक शब्दातून, त्यांच्या अनुभवातून आजच्या तरुणाईला समाजवादी विचारांची प्रेरणा मिळते. हेच प्रेरणादायी विचार आजच्या तरुणासाठी टॉनिंग आहे, असे विचार डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. आरोग्यसेवा आणि सुगावा प्रकाशनातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या शब्दामागचे शब्द या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉ. अभिजित वैद्य, सुगावा प्रकाशनचे विलास वाघ, वर्षा वैद्य, नितीन केतकर, लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगावकर उपस्थित होते. मी आजच्या या पुस्तकाचे शब्दामागचे शब्द खरी गंमत आहे. प्रस्तावना खरं तर पुस्तकाच्या पुढे असत ना, मग त्या अर्थाने शब्दांपुढचे शब्द असं पाहिजे, शब्दांमागचे कसं काय. पण माझ्या लक्षात सुद्धा मुद्दा आला की त्याला असं त्यांनी का म्हटलं असेल माहिती का. त्याचं कारण असं आहे की लेखक जो असतो त्या लेखकाच्या मागे कुणीतरी उभं राहावं लागतं, म्हणजे त्याला प्रोत्साहनाची गरज असते, पाठीवरती हात टाकण्याची गरज असते, त्याला कधी कधी संरक्षणाची सुद्धा गरज लागते की कोण काय म्हणेल, कोण काय म्हणणार नाही. म्हणून त्याचं वैचारिक अठराखण करण्यासाठी म्हणून मागे शब्दामागचे शब्द. म्हणजे आपल्याकडच्या परंपरेमध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलीचा मामा कुठे उभा राहतो, तो मुलीच्या मागे उभा राहतो. मुलाचा मामा कुठे उभा राहतो, मागे उभा राहतो. का? तर ते लग्न निर्विघ्न पार पाडावं, कुणी व्यत्यय आणू नये वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी असतात. तेव्हा शब्दामागचे शब्द ही सुद्धा चांगलं टायटल आहे पुस्तकाला असं मला निश्चितपणे म्हणावं नाही. पण ते मला असं म्हणाले की डॉक्टर, वहिनींनी बाईंचा संसार सांभाळण्याची जबाबदारी घेतली नसती आणि त्या राजकारणात पडल्या असत्या तर त्या बाईंपेक्षा अधिक मोठ्या नेते झाल्या असत्या. आईचा एक जबरदस्त वैचारिक आधार होता आणि या दोघांचं सहजीवन हे वैचारिक सहजीवन होत आणि असं वैचारिक सहजीवन जेव्हा असतं तेव्हा माणूस सर्वांगानी विचारांनी अधिक फुलत जात असत. बाईंच्या आयुष्याची वाटचाल ही अशीच राहिलेली आहे आणि त्यामुळे आईचा उल्लेख करणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. आता दुर्दैवानं आई या सगळ्या अनेक प्रकाशनं पाहायला नाही, पण एक निश्चितच आहे की भाईंनीही ज्या पद्धतीने ही गोष्ट मी पहिल्यांदाच बोलतोय, मी मध्ये माझ्या आत्याला सांगितलं की माझ्या बालपणापासून माझ्या स्मरणात असल्या स्मरणशक्ती जी काही असते ती निर्माण. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची.
साथी संस्थेच्या वतीने अपंगांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रोत्साहन प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. समाजात विशेष व्यक्ती व मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था असतात. अशा व्यक्तींसाठी अनेक लोक मदतीचा हात पुढे करतात. विशेष व्यक्तींना मदत करण्याबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व स्वावलंबी बनवण्यासाठी साथी या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. अपंग व्यक्ती त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था व नागरिक यांच्यात परस्पर संवाद आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी संस्थेने प्रोत्साहन प्रदर्शन 2015 आयोजित केलं आहे. संस्थेच्या रेखा काणिटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रंजना आठल्ले, अभिता खान, अमृता पटवर्धन, अरुंधती सरदेसाई यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सैनिक मित्र परिवाराचे संस्थापक आनंद सराफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. अच्छा अंशी आम्ही त्याच्यामध्ये सफल झालो असं म्हणायला हरकत नाही, पण आता रेखाने म्हणाली तसं की बऱ्याच मुलांना त्याच्यातूनच नोकऱ्या मिळतात किंवा पुढे काहीतरी त्यांना त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं. याच निमित्ताने आम्ही एक पुस्तिका मला वाटतं सगळ्यांना मिळालेली आहे ती, ही पुस्तिका पण आम्ही प्रकाशित करतो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं त्या संस्थेचं नाव, फोन नंबर आणि ते बनवतात त्या वस्तू, त्यांचं वर्णन हे सगळं याच्यामध्ये आलेलं असतं. म्हणजे वर्षभर जी लोक आम्हाला प्रोत्साहनला जी भेट देतात तुमच्या माझ्यासारखी, त्यांच्या हातात हे पुस्तक राहतं. म्हणजे मला उद्या दिवाळीच्या वेळेला काहीतरी हवं आहे, खाण्याचा पदार्थ म्हणा किंवा एखादा कंदील म्हणा किंवा आर्टिफॅक्ट्स, कोणाला भेट द्यायची आहे, तर हे सगळं या पुस्तिकेमधून वर्षभर माझ्या हातात असतं. मग हे लोकांपर्यंत जातं जे जे कोणी भेट देतात. तर अशा दृष्टीने हे एक प्रोत्साहन आहे. आणि ह्या सगळ्यामधून आम्हाला एकच साधायचं आहे की सामान्य जनता, आणखी हे आपले खास गरजा असलेले जे मित्र आहेत, अपंग मित्र आहेत, यांचं परस्पर सहकार्याचं असं एक छानसं जाळं. दुसऱ्या शशी करंडक एक दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्यातर्फे दुसऱ्या शशी करंडक एक दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा PYC हिंदू जिमखाना व व्हेरेक येथील मैदानावर 3 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार असून अशी माहिती प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे चेअरमॅन अमित जगताप यांनी दिली. शशी काटे यांनी पुणे शहरातील क्रिकेटर्यांसाठी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे 12 संघ सहभागी झालेत असून आयोजकांच्या वतीने यावर्षी विजेत्या संघाला 51,000 रुपये व करंडक तर उपविजेत्या संघाला करंडक 41,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच पुढच्या वर्षी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्याचेही यावेळी सांगण्यात आलं. आणि त्या दृष्टीने ड्रॉज करून आम्ही 4 ग्रुप बनवून हे केलं. याच्यामध्ये 4 ग्रुपमध्ये प्रत्येकी 2 लीग मॅच खेळणार. त्याच्यानंतर ह्या ग्रुपमधनं, एका ग्रुपमधनं 2 टीम क्वालिफाय होणार फॉर क्वार्टर फायनल. गेल्या वर्षी जो इव्हेंट होता आम्ही तो डायरेक्ट सेमी फायनल केला होता, परंतु आम्ही त्यावेळेस अजून 1-1 मॅच एक्स्ट्रा मिळा खेळायला, त्या दृष्टीने आम्ही क्वार्टर फायनल ही केली. म्हणजे 3 टीममधनं 2 ओपनिंग कुठे चंदू बोर्डे सरांच्या हस्ते प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. 2 मॅच PYC ला आहेत, बाकी सर्व मॅचेस तेलगाव. जसं बोर्डे सरांनी मला सांगितलं की एक ही चांगली टुर्नामेंट आहे आणि आमचा प्रयत्न हाच आहे की एक क्रिकेटपटूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म हवा, कारण 50 ओव्हरचे सामने सहसा कलर ड्रेसमध्ये व्हाईट बॉलवरती होत नाही. जनरली आता BCCIचा रूल पाहिला किंवा ICCचा रूल पाहिला तर 50 ओव्हरचा सामना हा पांढऱ्या चेंडूवरतीच असतो, तो सहसा होत नाही, तो सहसा लाल चेंडूवरती खेळवला जातो. काही अडचणी असतात, बजेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आम्ही तो प्रयत्न करतो, तेही आम्ही बरोबर करण्याचा प्रयत्न करतो की ह्या वर्षी सर्व संघांना आम्ही कलर जर्सी. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.